नमस्कार, माझ्या सर्व माय बापांनो आणि भावा बहिणींनो, सध्या ऑक्सिजनसाठी त्राही भगवान करतायत लोक, काही ऑक्सिजनसाठी मरतायत, पण काही अतिशय तज्ज्ञ मंडळी हा वातावरणातील ऑक्सिजन पाहिजे तसा नाश करत आहे कचऱ्याचं ज्वलन करून. हा झाला एक मुद्दा. सध्या सूर्य आग उठतो आहे आणि अशातच पहा या व्हिडिओमध्ये कसं लोक कचरा ज्वलन करतात भर उन्हात. याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कचराही असू शकतो, कारण कचरा ज्वलनाच्या वेळेस वास येतो, फुटतो. बाकीचा दुसरा कचरा असेल तर तो एक एक मी डिस्कस करतो. पण मला सांगा, हे जे असं करणं आहे हे क्रुएल्टी खाली मोडते, कारण याचा समोरच्याला काय त्रास होऊन राहिला याचा हे कचरा ज्वलन करणारे बिलकुल विचार करत नाही, स्वतःच्या धुंदीमध्ये मस्तीमध्ये असतात. दुसरे मेले तरी चालते, माझी फक्त जी काही पद्धती असेल ती कायम पाहिजे. असं म्हणली मला जास्त टीकाटिपणी करायची नाही, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्रास होतो म्हणून बोलतो. पहा हे कचरा ज्वलन पहा, याच्यामध्ये कचरा जळताना किती ऑक्सिजन नाश होतो तेही पहा, आणि बाकी काय काय होतं ते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. जाळल्याशिवाय चैनच पडत नाही. त्याच्यामध्ये प्लॅस्टिक काय आणखी काय काय सर्व आणून जायतात, धूर निघतो, वास येतो, पण कोणालाही फिकीर नाही. ऑक्सिजन खर्च होतो, पर्यावरणाचा लॉस होतो, बट नो बडी इज वरीड. प्रत्येकजण फक्त स्वतःची सोय पाहतो, दुसरा मेला तरी चालेल. असो, जशी जशी ज्याची कर्म तशी तशी फळं देतो रे ईश्वर, ईश्वर, ईश्वर. या लोकांना सकाळ नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही, फक्त जाळणे 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 आणि जाळणे. अहो, एक दिवस स्वतःसुद्धा जळणार आहे याची इथे भान ठेवत नाहीत. असो, थँक्यू. मंडळी, आता या ज्वलनामुळे काय काय तोटा होतो पहा. जर याच्यामध्ये प्लॅस्टिक जर असेल तर द बर्निंग ऑफ प्लॅस्टिक्स रिलीजेस टॉक्झिक गॅसेस लाईक डायऑक्सिन्स, फ्युरन्स, मर्क्युरी अँड पॉलिक्लोरिनेटेड बिफेरियर्स बेटर नोन ॲज बीसीपीस इन टू द ॲटमॉस्फिअर अँड पोझ ए थ्रेट टू व्हिजिटेशन अँड ह्युमन अँड ॲनिमल हेल्थ. क्लिअर इथे सांगितलं की प्लॅस्टिक जाळण्यामुळे माणसाला आणि जनावरांना धोकादायक आहे त्यांच्या टिपतीसाठी. आता याच्यामध्ये जर समजा शेतातून जे जसे शेतातील जातीचा गाई कचरा असेल ऑर्गॅनिक, त्याच्यातनं काय निघते, ग्रीन हाऊस गॅसेस निघतात, इमिशन फ्रॉम बर्निंग
crop residues consist of methane and nitrous oxide gases produced by the combustion of a percentage of the crop residues burnt on site. For source data, agriculture holding cultivation one or more measures. आता दुसरं समजा त्याच्यामध्ये लाकडाचा भाग असेल. When wood is burned, the combustion reaction produces heat and emission in the form of water, organic vapor, gases and particulates. The emission of most concerns are carbon monoxide, carbon dioxide, sulfur oxide and nitrogen oxides. एवढे 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 विषारी वायू निघतात, वातावरणात सुटतात, पण कुणालाही बाकीच्या लोकांची तब्येत याच्यामुळे खराब होईल. फिकर नाही, फिकर नाही, फिकर नाही. समोरचे मेले गेले तरी चालतील, फक्त माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. हे सगळं यातनं मला दिसतं आहे. परमेश्वरा पांडुरंगा सगळ्यांना सद्बुद्धी दे रे बाबा, जगा आणि जगू द्या. यापेक्षा आणखी काय म्हणणार आपण? ज्यांना सगळं समजतं त्यांना काय बोलणार आपण? असो, जशी त्याची मर्जी. ठेवीले आणते पैशाची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. थँक यू मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इन्फी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. पण या कोरोना संकट काळात, या कोरोनाच्या वावधानात वावगळीसुद्धा तुम्ही दुसऱ्याच्या पद्धतीकडे पाहायला तयार नाही, याचं मात्र अतिशय दुःख वाटतं. आणि मग अशा मानवी स्वभावांच्या फार ओळखी व्हायला लागतात. असो, थँक्यू.